मित्रांनो, काही दशकापूर्वी काही नाही जमलं तर पत्रकारिता करायची असं म्हणत तीच परिस्थिती सध्या दुर्दैवाने यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची झाली आहे. काही ठोस करिअर जमलं नाही की या परीक्षा द्यायच्या असं एक फॅड सध्या आलंय. गावाकडून पुण्यात यायचं, खोली करायची आणि या परीक्षांच्या नावावर दिवस काढून घरी आई बापांना खोटं स्वप्न दाखवण्याचे प्रमाण वाढीला लागले आहे, जे खरंच योग्य नाही. मुळात यूपीएससी, एमपीएससी म्हणजे खायचं काम नाही, ती एक तपश्चर्या आहे. त्याला नुसती अक्कल, नुसती जिद्द, पैसा असून चालत नाही. त्यासाठी एक वृत्ती लागते, एक भली मोठी शासन पद्धती चालवण्याची ती व्यवस्था आहे. या व्यवस्थेत आपण कसे फिट आहोत, समाजात बदल घडून आणण्याची क्षमता, सर्व स्तरातील सामाजिक घटकांची कणव लागते. त्यासाठी आपला देश काय आहे, त्याच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक बाजू काय आहेत, याची थोडीफार माहिती हवी जी मुलं अजिबात घेत नाहीत. मित्रांनो, चार प्रकारचे लोक यूपीएससी, एमपीएससी मध्ये येतात, त्यांना आपण 4L असे म्हणू. यात पहिले असतात यूपीएससी लवर, जे मी अगोदर बोलताना सांगितले आहे. हे लोक फक्त स्वप्न रंगवतात, मी आयएएस आयपीएस होईल, मोठी गाडी घेईल, रुबाबाद गावाकडे येईल, बस एवढंच असतं यांचं. आई बापाला स्वप्न दाखवायचं आणि स्वतःही त्यात अडकून पडायचं. हे लवर 2-3 वर्षांनी परत आपल्या गावी येतात व गड्या आपला गाव बरा म्हणून तसे जगतात. दुसरे असतात यूपीएससी लूजर, हे 2-3 परीक्षा देऊन नापास झालेले असतात व दुसऱ्यालाही यूपीएससी ची भीती दाखवतात. 18-18 तास अभ्यास करावा लागतो, मोठमोठी पुस्तके वाचावी लागतात, छे हे तुला जमणारच नाही अशी त्यांची वाक्य असतात. तिसरे असतात लीनर, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे. हे सदा न कदा दुसऱ्याच्या नोट्सवर, दुसऱ्याच्या अभ्यासावर अवलंबून असतात. स्वतःचे असे काही बनवायचे त्यांना जमत नाही. चौथा यल म्हणजे लीडर, हेच यूपीएससी मध्ये यशस्वी होतात. काही मुलांना 6-6 महिने अभ्यास करून मुंबईचा पोलीस कमिशनर माहीत नसतो, साधे 5 आयएएस आयपीएस ची नावे माहीत नसतात, पेपर तर अजिबात वाचत नाही. अवांतर वाचन तर फार दूरची गोष्ट आहे. मित्रांनो, नुसत्या क्लासेसच्या भरमसाठ फी भरायच्या आणि समाजाला दाखवायला टाइमपास करायचा व मग 2-3 वर्ष काही हाती लागले नाही की आयोगाच्या नावाने खडे फोडायचे, असं चालू आहे सगळं. यूपीएससी करणाऱ्या मुली पद मिळालं नाही म्हणून लग्न करून मोकळ्या तरी होतात, पण मुलांची मात्र फरफट होते. हे सगळं मी यासाठी सांगत आहे की पदवी परीक्षा संपल्यावर बरीच मुलं मुली या वाटेवर जाऊ इच्छिता. त्यांनी कोणताही निर्णय घेण्याच्या आधी स्वतःला नीट ओळखा. उगाच आमच्या गावचे 40 अधिकारी झाले म्हणून वाहत जाऊ नका. त्यांची परिस्थिती व आपली परिस्थिती, इच्छा, आकांक्षा, दृष्टिकोन यात खूप फरक असतो, हे लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षाचं जग फार निर्दयी आहे. 3 इडियट्स प्रमाणे तुम्ही लवकर अंड्याच्या बाहेर नाही आलात तर दुसरे तुम्हाला पाडून अंडे फोडून टाकतात. लाइफ इज अ रेस, या तेज नहीं भागोगे तो कोई तुम्हें कुचल के आगे निकल जाएगा. त्यासाठी लीडर बना, लवर, लूजर किंवा लीनर बनू नका. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुमच्या या हौसल्याला अखंड शुभेच्छा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. माझे चॅनल हो की मोर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. त्याने काय होईल तर तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ पाहू शकाल. तोपर्यंत थँक्यू अँड बी पॉझिटिव्ह.